पुण्यात काही दिवसांपूर्वी एका तरुण मुलाने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केली होती आणि याच प्रकरणाचा छडा लावताना पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शन करणारं अख्खं गावच शोधून काढलंय. पुणे पोलिसांनी राजस्थानला जाऊन एका आरोपीला अटक देखील केली आहे. इतकंच काय तर हुबेहूब राजस्थानी वेशभूषा परिधान करून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. यात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना दिसली राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील गुरु कोठडी हे अख्खं गाव सेक्सटॉर्शनचा वापर करून देशातील अनेक तरुणांना गंडा घालते. राजस्थानमधल्या अलवरमध्ये असलेलं गुरु कोठडी हे 500 घर असलेलं अख्खं गाव देशातील अनेक शहरांमध्ये सेक्सटॉर्शन आणि ऑनलाईन फ्रॉडचा धुमाकूळ घालते. जमताराचे नवीन वर्जन पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी एका प्रकरणातून समोर आणले. दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरेश वाडकर वय वर्ष 19 हा इथं शिक्षण घेत होता पुण्यामध्ये आणि त्याला त्याच्या भावाने सांगितलं की इंस्टाग्रामची एक लिंक आलेली होती. त्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर या मयत याचाच न्यूड फोटो काढून त्यांनी जो फ्रॉडस्टर आहे त्यांनी धमकी दिली की हे जो न्यूड फोटोज आहेत किंवा क्लिप आहे ही त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये पाठवीन आणि नाहीतर आम्हाला पैसे द्या. त्याप्रमाणे एकदा वाडकरनी त्याला 4,500 रुपये स्वतःच्या गुगल पेवरून पाठवलेसुद्धा. परंतु फ्रॉडस्टर ते आल्यानंतरसुद्धा वारंवार हे जे न्यूड फोटोज आहेत ते व्हायरल करून म्हणून धमकी देत होता आणि अशा प्रकारे या धमकीला कंटाळून त्यांनी घरी कोणाला सांगितलं नव्हतं. धमकीला कंटाळून त्यांनी 10व्या मजल्यावरून 28/9/2022 रोजी आत्महत्या केलेली होती आणि त्या संदर्भाने या धमकीमुळे आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून त्याच्या भावानी दत्तवाडी पोलीस स्टेशनला 10/11/2022 रोजी फिर्याद दिलेली होती आणि त्याप्रमाणे IPC 306 अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की ही जी गँग ऑपरेट होती ही अलवर जिल्ह्यामधील आहे. त्यानंतर एक तपास पथक पाठवण्यात आलं राजस्थान राज्यामध्ये. तपास पथकामध्ये इन्चार्ज होते PSI सरोदे. त्यांनी इथं वेषांतर केलं. इथल्या राजस्थानी पगडी वगैरे घालून मोटरसायकलवर गेल्यामुळे तिथं हा आरोपी मिळाला. त्याच्याबरोबर 5 मोबाईल्स मिळाले आणि त्याचं नाव आहे अनवर शेख वय वर्ष 29. त्याच्याकडे चौकशी करता लक्षात आलं की अशा पद्धतीचे हे जे फ्रॉड कसे करायचे याचं शिक्षण त्या गावामध्ये दिलं जातं. हा स्वतः जो आरोपी अटक आहे त्याचं अनवर शेख नाव आहे. तो स्वतः 40,000 रुपये कोर्स फी म्हणून घेतो आणि शिक्षण देतो. त्या गावामध्ये 500 घरं आहेत. प्रत्येक घरामध्ये 12-14 वर्षाच्या पुढील मुलगी असेल किंवा मुलगा असो यामध्ये याच पद्धतीचे अख्ख्या भारताला फ्रॉड वेगवेगळ्या पद्धतीचं OLX फ्रॉड असेल किंवा सेक्सटॉर्शन असेल यामध्ये जाळ्यात ओढतात आणि त्याच्यातून ते पैसे कमवतात. त्याप्रमाणे या आरोपीला ट्रान्झिट रिमांड घेऊन राजस्थानमधून आणलेलं आहे आणि दत्तवाडी पोलीस स्टेशनला इथे अटक केल्यानंतर त्याच्या मेहरबान कोर्टाने 5 दिवसची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.